अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदेंनी हे सरकार आता बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावेल असं विधान केलं खरं, मात्र अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिंदे गटावर टीका होऊ लागली, ती म्हणजे सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. मात्र आता असं का म्हटलं जातंय आणि अजित पवारांच्या या मंत्रिमंडळातील एंट्रीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना फटका बसू शकतो का, याबद्दलच माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना फटका बसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेतील 13 आमदार हे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीत ती जागा शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादी फुटीरांकडे? शिवाय आता भाजपचं काय? शिवसेना आणि महाभ्रष्टवादी फुटीर यांच्या मतदारसंघात भाजपवाले सतरंजा उचलणार का, असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या 13 आमदारांना हरवून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार कोण कोणते ते पहा. पहिल्या क्रमांकावर आहेत सातारा जिल्ह्यातील पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई. त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. दुसऱ्या क्रमांकावर आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे आमदार संदीपान भुमरे. त्यांनी राष्ट्रवादीच्या दत्ता गोरडे यांना मागील निवडणुकीत पराभूत केलं होतं. तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत महेश शिंदे. हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केलाय. चौथ्या क्रमांकावर आहेत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे. यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि जिंकलीही. धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे 5व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा निवडणुकीत पराभव केलाय. तर 6व्या क्रमांकावर आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आणि यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अभय पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अभय पाटील यांना यावेळेस पराभव स्वीकारावा लागला होता. तर 7व्या क्रमांकावर आहेत कोल्हापुरातील प्रकाश आबिटकर. यांनी केपी पाटील यांचा पराभव केलाय. 8व्या क्रमांकावर आहेत नांदगाव नाशिकचे आमदार सुहास कांदे. यांनी राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते असणारे छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि जिंकलीही. तर 9व्या क्रमांकावर आहेत जळगावच्या एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमनराव पाटील. त्यांनी सतीश पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि जिंकलीही. तर 10व्या क्रमांकावर आहेत चोपडच्या आमदार लता सोनवणे. त्यांनी राष्ट्रवादीच्या जगदीश वळवी यांचा निवडणुकीत पराभव केलाय. 11व्या क्रमांकावर असणारे दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीच्या संदीप कदम यांच्या विरोधात निवडणूक जिंकली आहे. 12व्या क्रमांकावर आहेत कुर्ल्यातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर. कुर्ल्यामध्ये राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये लढत झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांना शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर 13व्या क्रमांकावर आहेत मंत्री उदय सामंत. रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव करत शिवसेनेचे उदय सामंत हे निवडून आले. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीत या जागा शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादी फुटीरांकडे हे आता येणारी वेळच सांगेल.